छान असतं. काय अनुभव असतात ना, काय प्रेशर तुझ्या केल. हां मग पुढे मग मी बोललो बाबांशी बोललो. बाबांचं तेच होतं की आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्ही इकडे मुंबईतच राहतो पण गावात प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. तर त्यांच्याशी पहिलं बोलू आम्ही मग बघू. मी सांगितलं तुम्ही घरी या, माझ्या आईबाबांशी भेटा, तुम्हाला आवडलं तर आपण पुढे बोलू. तर मग निघालो तिकडून. मला एवढा फार काही पॉझिटिव्ह नाही वाटला पण मी हिला सांगितलं की तू बघ आता बोलून घरी परत. जेव्हा हे निघून गेले घरून मग तुम्ही एकट्या घरात होता. तो आमचा एक महिन्याचा अबोला होता घरातल्यांशी. माझ्याशी कोणी बोलत नव्हतं आणि मी कोणाशी बोलत नव्हते. एक महिना जवळपास तो अबोला होता. आय गेस तेव्हाच फक्त आई माझ्याशी बोलली नसेल, त्याच्या आधी कधी असं झालं नव्हतं. पण आता सगळं छान झालं हो की नाही. पण तुम्ही प्रपोज केलं तेव्हा कसं केलं होतं? आम्ही ऍक्च्युली पिकनिकला गेलो होतो बोर्डीला. आणि म्हणजे माझे ऑफिसचे सगळे मित्र ते त्यांना सांगितलं की दुसरीकडे जा तुम्ही, तुमचं काही इकडे काम आहे जा. तर असं इव्हनिंग होतं आणि मग आम्ही वॉकसाठी गेलो आणि मी एक लहानशी रिंग घेतली होती तिच्यासाठी. तुम्ही व्हेरी गुड. आणि मग ते पण तिने माझं तिकडे पण तिला कळलं होतं की मी करणार आहे, कारण माझ्या पॉकेटमध्ये दिसलं तिला की काहीतरी आहे आणि आम्ही दोघंच चाललो आहे. तर माझ्या सांगण्याच्या अगोदरच तिला कळलं पण तिने ठेवलं ते सस्पेन्स ठेवलं की हा करू दे. मग तिकडे बीचवर मी प्रपोज केलं तिला. हो कसं काय काय विचारलं? मग माझ्याशी लग्न करणार का असं विचारलं. मग ह्या काय म्हणाले? हो. तुम्ही लगेच हो म्हणाला? ते त्यांना बघून का खिशातले रिंगकडे? नाही ती रिंग असेल की नाही ते मला माहित नव्हतं ना, पण काहीतरी आहे एवढं गिफ्ट आणलं आहे एवढं माहित. मग लगेच त्यांनी रिंग वगैरे? हो त्यांनी ऍक्च्युली डील डाऊन होऊन रिंग देऊन मला प्रपोज केला. अच्छा म्हणजे अगदी त्या पद्धतीने. व्हेरी गुड. पण बरं झालं. आता सुखाचे दिवस आहेत, आनंदात राहा. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. आता या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. बघूया पहिला खेळ कुठला काय. आता मग काय मी उतरू त्याच्यात? ग्लासांचा मनोरा. आता जसे या ठिकाणी मनोरा रचलेला आहे त्या पद्धतीने पहिले चार टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक ग्लासला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. चला 1000 रुपयाचं किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 1200 रुपयाचं बक्षीस झालं. एक हजार सहाशे. एक हजार सहाशे रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही कुठे असता? चेंबूरला. चेंबूरला. तुमचं लग्न कसं झालं? माझा नवरा पण माझ्या कॉमन फ्रेंड्सच्या थ्रूच भेटलो आम्ही. तुम्ही कुठल्या घरात गेला? मी साऊथ इंडियन. थांबा, यांच्या गप्पा झाल्यानंतर आपण पुढच्या भागात लवकरच यांची स्टोरी सुद्धा ऐकूया. तेव्हा जरा उत्सुकता ताणून ठेवा, कारण इकडनं म्हणजे या त्यांच्या घरात गेल्या, आल्याबरोबर खो असं म्हटलं आणि ह्या तिकडे गेल्या, तेव्हा हे सगळं ऐकायला मिळणार आहे पण पुढच्या भागात. हां मग काय झालं पुढे? शॉपिंग के बाद हम लोग ने सोचा कि डिनर करते हैं. तो हम लोग जब रास्ते में जा रहे थे तभी गाड़ी चलाते वक्त अचानक से ही टोल्ड मी आई वांट टू मैरी यू डायरेक्टली. गाड़ी कुठे होती तेव्हा? साधारण थोडं ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक होतं पण कुठपर्यंत? शॉपिंगला कुठे गेला होता? ओबेरॉय मॉल. म्हणजे गोरेगाव. आणि कुठे येत होता टुवर्ड्स? बँड्रा. बँड्रा. साधारण कुठे गाडी थांबली होती? रेक्लेमेशन. रेक्लेमेशन काय स्पॉट आहे. मग तिकडे तुम्ही काय म्हणालात? तिकडे मी विचारलं की लग्न करणार का माझ्याशी असं डायरेक्ट. डायरेक्ट. तुम्हाला अंदाज आला होता की हा विचारेल असं? बिलकुल भी नाही. तो फॉर मी इट वॉज अ बिग शॉक बिकॉज लग्न तो मतलब इट्स लेटर ऑन. बरोबर आहे. आता आय डिडंट इव्हन नो ही लाईक्स मी. मग
मग काय नाही, तो ते शॉक शॉक मध्ये शॉक झाली थोडी, शॉक मध्ये शॉक झाली शॉकच्या बाहेर. आणि मग पुढे मग ती म्हणाली की हे खूप लवकर होतंय, खूप हे होतंय आणि असं. ती म्हणे मला थोडा वेळ लागेल विचार करायला. मग त्यानंतर किती दिवसांनी होकार आला? एक महिन्यानंतर. हो मग एक महिन्यात तुम्ही कधी भेटला नाही? भेटलो बट इट वॉज एकदम प्रॅक्टिकल अप्रोच बिकॉज रिलिजन खूपच वेगळं होतं. मतलब वेअर मुस्लिम बोरी, हिंदू महाराष्ट्रीयन, तो व्हेरी व्हेरी डिफरंट. सो अँड यु नो आम्ही थोडं मेच्युरिटीवर होतो, ऑलमोस्ट 30 इयर्स ऑफ एज. तो डेफिनेटली इट वॉज मोर ऑफ मॅरेज अँड वी डिड नॉट वॉन्ट टू डू एनी टाईम पास. तो आम्ही मी आय वेंट होम अँड आय एम व्हेरी फ्रेंडली टू माय मदर. सो मी आय स्पोक टू हर, मैंने उनसे बात की और मैंने बोला कि ऐसे ऐसे. तो मम्मी मिली थी निखिल से बिकॉज फ्रेंड्स ग्रुप एंड ही हैड कम होम. सो मम्मी सेड के लुक यू थिंक इफ द बॉय इज़ ओके आई एम विथ यू एंड आई विल सपोर्ट यू बट वी न्यू डैडी विल नॉट अग्री. सो काय करायचं? सो मम्मी सेड आय एम सपोर्टिंग यू. टेंशन असेल त्या वेळेला खूपच. नंतर एखाद महिना आय थॉट देन आय टोल्ड हिम येस. तुम्ही तुमच्या घरी कधी सांगितलं? होकार मिळाल्यानंतर. तोपर्यंत सांगितलं नव्हतं? नाही तोपर्यंत नव्हतं. पण घरच्यांना माहिती होते या? नाही मम्मी एकदाच भेटली. बोला. मी एकदा ते दोघं कुठे गेले होते आणि ही अशी धावत पळत घरी आली होती. जस्ट आली आणि वॉशरूमला गेली आणि गेले ते बाहेर पण. हां तेव्हा तर मला काही माहिती नव्हतं. पण ह्याला फोन यायचे ते मी बघितलं होतं इन्सिया नाव आणि तासन तास फोनवर असायचा. तेव्हा मला थोडा डाऊट होता की कोण ही एन्सिया आणि हा तासन तास फोनवर हिच्याशी बोलतोय, किती किती वेळ चालतो. मग एकदा आम्ही दोघं पार्ल्याला चाललो होतो तेव्हा ह्याने मला पण गाडीत सांगितलं, मम्मी ती माझी मैत्रिणी आहे ना एन्सिया, तिच्याशी मी लग्न करीन म्हणतोय, आम्ही लग्न करू. मग एसी मध्ये घाम फुटला असेल? साफ घाम फुटला, साफ टेन्शन. तू कशाला टेन्शन घेते अगं? लग्न मी करतोय तिच्याशी, मी बघेन सगळं, तू टेन्शन नको घेऊ. मग लगेच लग्नाचं नक्की झालं की त्याच्यानंतर परत काही वेळ गेला? त्यानंतर हो, कारण सुरुवातीला इंचाचे डॅडी म्हणजे त्यांना थोडा नकार होता. तर पण जेव्हा ते पहिल्यांदा आम्हाला भेटले, मला भेटले, आमच्या भेटले, हो कुठे बोलवलं होतं त्यांनी? आय थिंक घरीच भेटले. हो घरीच. त्यावेळेलाच पहिल्यांदा जेव्हा भेटले मग त्यांना ते पण कळलं की मुलगा चांगला. आणि मग लग्न कुठे झालं? मुंबईतच. कुठे? अंधेरीला, कोहिनूर हॉटेल अंधेरी. या गप्पा खरं तर कधीच संपू नये अशा. काही दिया परदेश, बऱ्याचशा घरांमध्ये कसं वातावरण त्या त्या क्षणी असेल ही खरं तर उत्कंठा आणि उत्सुकता प्रत्येक घरात जाणून घेताना खूप आनंद होतोच. आणि हे घडतच असताना आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यावरती कुठला खेळ या वहिनी खेळणार बघूया. एक चिठ्ठी घ्या, कुठलीही घ्या. कागदी ग्लासांचा मनोरा, उंच म्हणजे ग्लासचा उंच मनोरा रचायचा आहे. चला वेळ सुरू झाली. बरं, चार टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि चार टप्प्यानंतर प्रति टप्पा 200 रुपयाचं बक्षीस. चार, चला 1000 रुपयाचं बक्षीस. आता किती टप्पे तुम्ही उंच करणार ते बघूया. एक हजार 200, 1400, 1400 रुपयाचं अभिनंदन. थँक यू. पण मला सांगा, लग्नानंतर सुद्धा ही कामं करता का आता तुम्ही? एक बार कियत अशायचं अजिबात नाही. जो उत्साह लग्नापूर्वी होता तो आता कमी झाला? संपला. संपला. आमच्याकडे एकत्र गेट टुगेदर असेल तेव्हा माझ्या सुनेकडचे आणि आम्ही म्हणजे प्युअर नॉन व्हेजिटेरियन आणि हे प्रशांतकडचे प्युअर व्हेजिटेरियन असं असतं.